कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीनं शहरातील नाले आणि भुयारी गटारांची स्वच्छता करण्याचं काम हाती घेण्यात आलंय आज साकोली कॉर्नर परिसरातील ड्रेनेज पाईपलाईनची स्वच्छता करण्यात आली मात्र ड्रेनेज लाईनच्या एका चेंबरमधून एक ट्रॉलीपेक्षा जास्त प्लास्टिक कचरा आणि प्लास्टिक बाटल्यांचा ढीक बाहेर काढण्यात आला शहरातील अनेक नागरिक कचरा घंटागाडीत न टाकता रस्ते तसंच गटारीत टाकतात त्यामध्ये प्लास्टिक पिशव्यांसह प्लास्टिकच्या बाटल्यांचा समावेश असतो हा कचरा ड्रेनेज आणि भुयारी गटारीतून वाहत जाऊन ड्रेनेज चोकअप होतं नागरिकांना आजही प्रदूषणाचं गांभीर्य नसल्याचं या घटनेतून सिद्ध होत आहे सगळं काही करायचं ते महापालिका आणि शासकीय यंत्रणेनं पूर किंवा आपत्ती आली की त्याला प्रशासन जबाबदार नागरिकांनी मात्र कसंही वागायचं कोणतेच नियम पाळायचे नाहीत कचरा प्लॅस्टिक तसंच मद्याच्या बाटल्या कुठेही टाकायच्या आणि शासकीय यंत्रणेकडं बोट दाखवायचं अशीच परिस्थिती कोल्हापुरात पाहायला मिळतीये संभाव्य पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी महापालिका प्रशासनानं नाले भुयारी गटर ड्रेनेजची स्वच्छता करण्याचं काम हाती घेतलंय आज ताराबाई रोडवरील साकोली कॉर्नरजवळ ड्रेनेज लाईनच्या एका चेंबरमधून महिला रस्त्यावर वाहत होता चेंबरचं झाकण उघडून साफसफाई करत असताना त्या चेंबरमध्ये प्लास्टिक पिशव्या मद्य शीतपेय आणि पाण्याच्या प्लास्टिकच्या बाटल्यांचा अक्षरशः खच आढळला महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी दिवसभर कष्ट करून हा कचरा बाहेर काढला एकाच चेंबरमधून दीड ते दोन ट्रॉली भरतील एवढा प्लास्टिकचा कचरा आणि बाटल्या बाहेर निघाल्यानं कर्मचारी आणि पाहणारे नागरिकही अवाक झाले एका चेंबरची ही स्थिती तर इतर चेंबरमध्ये काय अवस्था असेल याची कल्पनाच न केलेली बरी कचरा बाटल्या मोकळ्या जागेत टाकणाऱ्या बेफिकीर नागरिकांना कधी शहाणपण येणार हाच खरा प्रश्न आहे